बघा, अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची 4 फूट 92, अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची 43, जर अमृताच्या वयाची 5 फूट अक्षयच्या वयाच्या दुप्पी इतकी असेल तर अहमदचे वय किती, असा प्रश्न। लेकरांनो लक्ष द्या, प्रश्न सोडवायचा कसा, गणित म्हणते अक्षय आणि अहमद, जरा बारीक लक्ष द्या, अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची 4 फूट 92। मग इथं प्रश्न असा निर्माण करा की या दोघांच्या वयाची बेरीज किती, ही जी 92 आहे दोघांच्या वयाच्या बेरजेची 94 आहे, म्हणून इथं 4 भागा म्हणजे दोघांची वय मिळतील। लक्ष द्या लेकरांनो, लक्ष द्या, 4 × 2 = 8 × 1 झाले 12, 4 × 3 = 12, याचा अर्थ अहमद आणि अक्षय दोघांच्या वयाची बेरीज 23। जरा बारकाईनं लक्ष द्या, अहमद आणि अमृता इथं मांडा, अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची 43, यांच्या वयाच्या बेरजेची 43 म्हणून भागीला 3 करा, असं केल्यानं आपल्याला अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज मिळेल। हे 42 म्हणजे दोघांच्या वयाच्या बेरजेची 3 आहे, म्हणून भागीला 3। लेकरांनो हा भाग 3 × 3 = 1 झाले 12, 3 × 12, याचा अर्थ अहमद आणि अमृता या दोघांच्या वयाची बेरीज 14। प्रश्नामध्ये अहमदचं वय किती असा प्रश्न केला, इथं आता बारकाईनं लक्ष द्या, या अक्षयला अहमदला आणि या अमृताला समीकरण स्वरूप नावे द्या, जसं की अक्षय म्हणजे एक्स, अहमद म्हणजे वाय आणि अमृता म्हणजे झेड। आता गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करायची, सर लक्ष द्या, अक्षय म्हणजे एक्स, अहमद म्हणजे वाय, अमृता म्हणजे झेड। इथं एक्स वाय, अहमद म्हणजे वाय आणि अमृता म्हणजे झेड, लक्षात घ्या। अक्षय आणि अहमद यांचं वयाची बेरीज 23 म्हणजे एक्स अधिक वाय बराबर 23। लेकरांनो लक्ष द्या, समीकरण 1 तयार झालं, कसं लक्षात आलं तुमच्या, अक्षय एक्स अहमद वाय दोघांच्या वयाची बेरीज 23 म्हणजे एक्स अधिक वाय बराबर 23 हे समीकरण बनलं। ओके, समीकरण 1 तयार झालं। समीकरण 2, वाय अधिक झेड बराबर 14, वाय अधिक झेड बराबर 14 हे समीकरण 2, अहमद वाय अमृता झेड दोघांच्या वयाची बेरीज 14, समीकरण दुसरं। आता लक्ष द्या, समीकरण 1 वजा समीकरण 2, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करा, जसं की एक्स अधिक वाय बराबर 23, समीकरण 1, वाय अधिक झेड बराबर 14, समीकरण 2, यांची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं सुद्धा आता वजा चिन्ह, इथं सुद्धा वजा चिन्ह, लक्षात घ्या, अधिक वाय वजा वाय, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोन्ही संख्या सम असतील तर दोन्ही संख्यांचा लोप। ओके, आता लक्ष द्या, इथं एक्स वजा झेड उरले सर,
यक्स आणि हे इथं वजा चिन्ह आहे, यक्स वजा झेड बराबर ही वजा बाकी नऊ, हे समीकरण तिसर मिळालं. जरा बारकाईनं लक्ष द्या, समीकरण तीन ला, समीकरण तीन ला लेकरांनो दोनने गुणा, दोनने गुणा कशासाठी सांगतो लक्षात घ्या. दोन गुणीला एक्स दोन एक्स वजा दोन गुणीला झेड दोन झेड बराबर दोन गुणीला नऊ अठरा, हे समीकरण लेकरांनो चौथ मिळालं. आता लक्षात घ्या, आता गणित म्हणते अमृताच्या वयाची पाचपट अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी. अमृताच्या वयाची पाचपट, अमृताला आम्ही समीकरण स्वरूप झेड समजलं, तिच्या वयाची पाचपट म्हणजे पाच झेड. अमृताच्या वयाची पाचपट ही अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी. अक्षयचं समीकरण स्वरूप वय यक्स, मग त्याच्या वयाची दुप्पट दोन यक्स, म्हणजे इथं अर्थ असा पाच झेड बराबर दोन यक्स, हे समीकरण आपलं पाचवं तयार होतानी दिसते. आता काय करायचं सर, लेकरांनो लक्ष द्या, दोन यक्स वजा दोन झेड बराबर अठरा हे समीकरण चार, पाच झेड बराबर दोन यक्स हे समीकरण पाच. इथं समीकरण चार मांडा, दोन यक्स वजा दोन झेड बराबर अठरा हे समीकरण चार आपण इथं मांडलं, लक्ष द्या. आता लक्षात घ्या, या दोन यक्सची किंमत पाच झेड आहे, दोन यक्सची किंमत पाच झेड आहे, पाच झेड ऍज इक्वल दोन झेड, या दोन पदांमध्ये सारखेपणा एकरूपता साधर्म्यता आहे. पाच झेड म्हणजे दोन एक्स, म्हणजे या दोन एक्सच्या ठिकाणी इथं आम्ही पाच झेड मांडू शकतो सर. मग ते मांडा, पाच झेड इथं वजा दोन झेड बराबर अठरा, आता ही वजा बाकी, पाच झेड मधून दोन झेड गेले सर, किती राहिले हो तीन झेड बराबर अठरा, झेड बराबर अठरा कडे जातानी तीन भाग गेला आणि झेड बराबर काय तर हा सहानं गेलेला भाग, म्हणजे या झेडचं वय मिळालं. झेड म्हणजे अमृता, सहा वर्षाची आहे. आपल्याला प्रश्नामध्ये अहमदचं वय विचारलं लेकरांनो, गणित म्हणते अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज चौदा. लक्षात घ्या, अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज चौदा. समीकरण दोन बघा, अहमद म्हणजे वाय, अमृता म्हणजे झेड, आणि वाय अधिक झेड बराबर चौदा. मग आता अहमदचं वय काढा, वाय अधिक झेड बराबर चौदा, झेडचं मूल्य मिळालं किती हो सहा वर्ष, झेडच्या ठिकाणी मांडा समोर चौदा. आता वायला एकट करा, चौदा कडे जातानी सहा वजा स्वरूपात, आणि वाय बराबर काय तर ही वजा बाकी सहा आठ चौदा, म्हणजे वायच वय मिळालं आठ वर्ष, अहमदच वय आठ वर्ष. एखाद्या वेळेस अक्षयच वय विचारलं असतं किंवा काढायचं असेल तर मिळाल्या वायची किंमत समीकरण एक मध्ये टाका, उत्तराप्रत जा. ओके, अहमदचं वय किती आठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, वयवारी गुणोत्तर प्रमाण तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.